आज आपण समचित अपूर्णांक व भिन्नचित गैरसमजुती संबंधित साधारण चुका बघूयात गैरसमज एक राहुल आणि राजेश एकमेकांबरोबर गप्पा मारत होते राहुलचे असे म्हणणे होते की जर अपूर्णांकाचे मूल्य समान असेल तर ते समचित अपूर्णांक असतात तर राजेशचे असे म्हणणे होते की जर अपूर्णांकांचा छेद समान असेल तर ते असतात तर मग सांगा दोघांपैकी कोण बरोबर आहे कितीतरी वेळा अशी समजूत होते की जर अपूर्णांकांचे मूल्य समान असेल तर ते अपूर्णांक असतात उदाहरणार्थ चार छेद नऊ आणि आठ छेद अठरा चे मूल्य समान आहे म्हणून त्यांना समान छेद अपूर्णांक समजतात ही एक गैरसमजूत आहे म्हणजेच राहुलचा समज चुकीचा आहे योग्य समजूत अशी आहे की जर अपूर्णांकांचा छेद समान असेल अंश समान असेल किंवा नसेल असे अपूर्णांक समछेद अपूर्णांक असतात म्हणूनच राजेशचे म्हणणे योग्य आहे गैरसमज दोन खालील अपूर्णांकात कोणते समछेद अपूर्णांक आहेत ज्या अपूर्णांकांचा छेद समान असतो त्यांना समछेद अपूर्णांक म्हणतात दिलेल्या अपूर्णांकात तीन छेद सात आणि चार छेद सात यांचा छेद समान आहे म्हणून ते समछेद अपूर्णांक आहेत म्हणून पर्याय एक हे बरोबर उत्तर आहे कितीतरी वेळा अशी चुकीची समजूत असते की अपूर्णांकाचा अंश समान असेल तर ते समछेद अपूर्णांक असतात या गैरसमजुतीमुळे तीन छेद सात व तीन छेद आठ हे समछेद अपूर्णांक असल्याचे समजले जाते ही चुकीची समजूत आहे म्हणजेच पर्याय दोन हे चुकीचे उत्तर आहे आता ह्या संबंधित काही साधारण चुका समजून घेऊ कितीतरी वेळा मुलं अपूर्णांकांचा छेद समान करताना अंशाला गुणायचे दुर्लक्ष करतात ह्यामुळे अपूर्णांकाचे मूल्य बदलते जर आपल्याला दोन छेद तीन आणि तीन छेद पाचचे चे छेद समान करायचे आहेत तर प्रथम छेदांचा ल सावी म्हणजे एलसीएम काढला जातो तीन व पाचचा ल सावी आहे पंधरा मग छेद समान करण्यासाठी दोन छेद तीनच्या छेदाला पाचने गुणले जाते व अशा प्रकारे दोन छेद हा अपूर्णांक मिळतो व तीन छेद पाचचा चा छेद पंधरा करण्यासाठी छेदाला तीनने गुणले जाते व अशा प्रकारे तीन छेद पंधरा हा अपूर्णांक मिळतो असे करणे चुकीचे आहे आपल्याला दोन छेद तीनचा अंश व छेद दोन्हीला पाचने गुणले पाहिजे त्यामुळे आपल्याला दहा छेद पंधरा हा सममूल्य अपूर्णांक मिळतो अशा प्रकारे तीन छेद पाचच्या अंशवच्छेद दोन्हीला तीनने गुणले पाहिजे त्यामुळे नऊ छेद पंधरा हा सममूल्य अपूर्णांक मिळतो आता दहा छेद पंधरा व नऊ छेद पंधराचे छेद समान आहेत अपूर्णांकाचा छेद समान करण्याची ही योग्य क्रिया आहे बऱ्याच वेळा छेद समान करण्यासाठी छेदात एकच संख्या मिळवली जाते व हेच योग्य समजले जाते जसे दोन छेद तीन आणि तीन छेद पाचचे चे छेद समान करण्यासाठी दोन छेद तीनच्या छेदात दोन मिळवले जातात आणि चार छेद पाच हा अपूर्णांक लिहितात तेही चुकीचे आहे अशा प्रकारे आज आपण समछेद आणि भिन्नछेद अपूर्णांकांसंबंधित असलेल्या गैरसमजुती व साधारण चुका बघितल्या